विविध प्रकारचं शिक्षण एकाच ठिकाणी मिळणारं उत्तम इन्स्टिट्यूट म्हणजे सूर्यदत्त ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट. त्यांच्या सूर्यदत्त कॉलेज ऑफ फॅशन डिझाईनतर्फे त्यांच्या विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या कपड्यांचा फॅशन शो सूर्यदत्त कॉलेज ऑफ इन्स्टिट्यूटच्या बावधन कॅम्पसमध्ये आयोजित करण्यात आला होता. बघूयात या संदर्भात आमच्या प्रतिनिधीने घेतलेला हा आढावा. आत्ता आपण आहोत पुण्यातील बावधन येथील सूर्यदत्ता कॉलेजमध्ये. या ठिकाणी फॅशन डिझाईन या डिपार्टमेंटचा फॅशन संबंधी काहीतरी उपक्रम राबवण्यात येत आहे. हा उपक्रम नेमका काय आहे, यातलं वेगळेपण काय आहे हे मला पण माहिती नाही आहे, त्यासाठी आपण आतमध्येच जाऊन बघूयात. चला तर मग. आपल्यासोबत आहेत फॅशन डिझाईन या डिपार्टमेंटच्या व्हाइस प्रिन्सिपल रेणुका घोसपूरकर. काय सांगाल, काय आहे उपक्रम, याविषयी काय सांगाल? हा आपला एक स्टाईल सिम्फनी या नावाचा सीझन 1 आहे. आपण यावर्षी हा सगळ्यात पहिल्यांदा हा उपक्रम राबवत आहोत. या उपक्रमाचं वैशिष्ट्य असं आहे की दरवर्षी आपण आपले फॅशन डिझायनिंगचे विद्यार्थी हे वेगवेगळ्या प्रकारामध्ये त्यांच्या असाइनमेंट्स त्यांचे सबमिशन्स करतात, पण त्याचं सादरीकरण हे खूप नॉर्मल आपण शीट्स असतात सबमिशन्स रेग्युलर ते मॅनिक्विन्सला किंवा डमीजला घालून करतात. इथे आपण पहिल्यांदा आपण त्यांचं सादरीकरण ते स्वतः ते कॉस्ट्युम्स घालून किंवा त्याचं प्रत्यक्ष करून इथे त्याचं सादरीकरण करत आहेत. त्यामुळे ह्या एक उपक्रमाचं खूप वेगळं वैशिष्ट्य आहे की त्यांना स्वतःलाच ते सादरीकरण करण्यामुळे मिळाल्यामुळे त्यांचाही एक उत्साह आहे आणि त्याच्यातून त्यांचा एक वेगळाच कॉन्फिडन्स बिल्डअप पण होत आहे. त्याच्यामुळे आपण एक खूप छान वेगळा उपक्रम राबवत आहोत. आणि कोणत्या डिपार्टमेंटचे स्टुडंट्स आहेत यामध्ये सहभागी झालेत? हा आपला सूर्यदत्ता इन्स्टिट्यूट ऑफ फॅशन टेक्नॉलॉजीचं फॅशन डिपार्टमेंट आहे. हे हा रेग्युलर आपला 3 वर्षाचा BSc इन फॅशन डिझायनिंग हा पुणे विद्यापीठाचा कोर्स आहे, ज्याच्यामध्ये त्यांना 3 वर्षामध्ये वेगवेगळ्या प्रकारांमध्ये डिझायनिंग, स्टिचिंग, इलस्ट्रेशन किंवा एम्ब्लिशमेंट टेक्निक्स हे सगळं त्याच्यामध्ये त्यांना शिकवलं जातं. आणि हे प्रात्यक्षिक काम आपलं थिअरी बेसिसवर पण आहे. सो असा हा पूर्ण 3 वर्षाचा आपला उपक्रम आहे फॅशन डिझायनिंग कोर्समध्ये. अच्छा, मला हे जाणून घ्यायला आवडेल की ही जी सगळे विद्यार्थी आहेत हे स्वतः स्टिच करतात, नेमकी ही प्रोसेस कशी असते आणि काय तुमच्या समोर यावेळी कसं असतं की ही पूर्ण प्रोसेस त्यांची स्टार्ट फ्रॉम फर्स्ट इयर. आपण त्यांना अगदी बेसिक्सपासून म्हणजे या कोर्सला जेव्हा विद्यार्थी ॲडमिशन घेतात तेव्हा त्यांना फॅशनमधला खूप काही जास्ती माहिती नसतं, पण एक त्यांचा उत्साह, त्यांचं स्किलसेट आणि त्यांचे आयडियाज आणि इनोव्हेशन हे खूप महत्त्वाचे असतात, कारण ते आपण कसे पुढे नेऊ शकतो हे आपण त्यांना गाईड करतो इथे त्या ह्याच्यामध्ये. त्यामुळे स्टार्ट फ्रॉम बेसिक त्यांचं अगदी आपण स्टिचिंग आहे, डिझायनिंग आहे, त्यांच्याकडनं अगदी बेसिक गोष्टी या सगळ्या करून घेतो. एक प्रोसेस असते, एक त्याच्यामध्ये सिस्टमॅटिक आपण त्यांच्याकडनं या सगळ्या गोष्टी करून घेतो ॲट द एंड टिल प्रेझेंटेशन. सो स्टार्ट फ्रॉम आयडिया टू त्याचं एक्झिक्युशन हे आपण पूर्णपणे त्याच्यामध्ये त्यांना शिकवतो. ते पूर्णपणे त्याच्यामध्ये 100% इन्वॉल्ड असतात आणि हे आपण त्यांच्याकडनं सगळं करून घेतो, व्यवस्थित त्यांना गायडन्स देतो. मेंटॉर्स असतात त्याला प्रत्येकाली, आपल्या फॅकल्टीज आणि हे सगळं त्यांना गाईड करतात व्यवस्थित टिल मार्केटमध्ये ते पोचोसपर्यंत. म्हणजे हे प्रक्रिया नुसती इथे थांबत नाही. हे सगळे गार्मेंट्स किंवा हे जे काही सगळे त्यांनी बनवलेले काही प्रॉडक्ट्स असतात किंवा आपण असे अनेक उपक्रम राबवतो, पण हे उपक्रम लोकांपर्यंत पण पोचवण्याचं काम हे आपल्या कॉलेजतर्फे केलं जातं. पण हे सर्व कॉलेज पुरतं मर्यादित राहतं की बाहेर जर एखाद्या व्यक्तीला हे खरेदी करायचं असेल जे गार्मेंट्स विद्यार्थी करतात तर त्यासाठी काय करावं लागेल? हा खूप लोकांचा प्रश्न असतो की आम्ही हे कसं तुम्हाला अप्रोच होऊ शकतो किंवा हे कसं आम्ही खरेदी करू शकतो. यासाठी मी नक्की एक आपला सोशल मीडियाचा हँडल मी तुम्हाला नक्की शेअर करीन, ज्याच्यावर तुम्ही नक्की मेसेज करा. त्या सोशल मीडियाच्या हँडलवर तुम्ही पर्सनली तुमचे काही रिक्वायरमेंट्स असेल, काही डिटेल्स असेल तुम्ही शेअर करा. आपण कस्टमाइजही करून देतो स्टुडंट्सकडनं, जर तुम्हाला काही हवं असेल ती लिंक मी नक्की शेअर करीन तुमच्याबरोबर. आणि त्या लिंकवर किंवा त्या सोशल मीडिया हँडलवर तुम्ही आम्हाला कॉन्टॅक्ट करू शकता पर्सनली. असाइनमेंट प्रेझेंटेशननी आम्हाला आता चांगला परफॉर्मन्स झालेला आहे. खूप खूप छान म्हणजे मिळतो आम्हाला परफॉर्म करायला. आमच्याकडून खूप खूप असाइनमेंट करून घेतल्या जातात आणि नवीन नवीन खूप काही शिकायला मिळतं. व्हेरी गुड परफॉर्म आहे आमच्या फॅकल्टीचा आणि टीचिंग स्टाफ गुड आहे. आज आम्हाला एक प्लॅटफॉर्म दिला आहे ज्याच्यावरती आम्ही आमचे असाइनमेंट रिप्रेझेंट करू शकतो. आज सीझन स्टाईल सिम्पथी सीझन 1 आहे, यापुढे पण अजून असे सीझन होणार आहे.
आज आमच्या इथे एक कल्चरल प्रोग्राम इव्हेंट केला गेला आहे आमच्या सगळ्या फॅकल्टीकडून, स्पेशली आमच्यासाठी केला आहे, कारण आम्हाला आमचं स्वतःचं करिअर पुढे न्यायला म्हणून हे केले. यहाँ पे हमको अपॉर्चुनिटी दी गई है कि हम अपने गारमेंट स्टिच किए हुए यहाँ पे शो कर रहे हैं, उससे रिलेटेड हम यहाँ पे अपना स्किल्स दिखा रहे हैं. We have organized a Style Symphony Season 1, which has given us a great opportunity to enhance and showcase our talents and assignments of our subjects, which was guided by our teachers, and it was a great opportunity to encourage us. सूर्यदत्त कॉलेजमध्ये कॉलेजचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर संजय बी चोरडिया यांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी म्हणजे या कॉलेजमध्ये विविध प्रकारचे उपक्रम राबवले जातात, जसं की फॅशन डिपार्टमेंट यासाठी आज वेगळ्या प्रकारचा एक उपक्रम राबवण्यात येत आहे. आणि या ठिकाणी फक्त फॅशन शो न करता स्वतः आपण फॅशन डिझाईन केलेले कपडे वेअर करून ते प्रेझेंट करायची अपॉर्च्युनिटी या कॉलेजकडनं प्रत्येक विद्यार्थ्याला दिली जाते. कॅमेरा पर्सन रोहित वनकट्टे सह मी प्रतीक्षा ननावरे फॉर द पीपल न्यूज पुणे.